महाकवी नामदेव ढसाळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विद्रोहाचा ज्वालामुखी झाला शांत. राज्यात वीज बिलामध्ये 20% कपात करण्याचा प्रस्ताव विचाराधीन. उद्योगमंत्री नारायण राणेंनी केलं जाहीर, पण सोमवारी निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. त्यांना दुसऱ्या पण महिला दाखवतो ना मी, किती महिला काय काय त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत, त्याच्याबद्दल त्यांनी काम करावं. नको तिकडे कसेल नागपूर कसं. शीतल म्हात्रे प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची कडवट प्रतिक्रिया. आयोगानं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून 10 दिवसात अहवाल देण्याचे दिले निर्देश. मोनिका मोरे प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगानं रेल्वेला लिहिलं पत्र, आर्थिक मदत आणि पुनर्वसन करण्याची केली मागणी. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू. राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार करण्याची मागणी, तर भाजप कार्यकारिणीची सुद्धा बैठक. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आयबीएन लोकमत मांडतंय खासदारांचा लेखाजोखा. आज घेऊया आढावा खासदार राजू शेट्टी यांच्या हातकणंगले मतदारसंघाचा. कोल्हापुरातल्या रस्ते विकास प्रकल्पांचं होणार पुनर्मूल्यांकन. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी एकमतानं केला ठराव मंजूर. कोल्हापुरातल्या ज्योतिबा देवस्थानाच्या सुंदर हत्तीच्या बचावासाठी माधुरी दीक्षित सुद्धा सरसावली. सुंदरला पेटाकडे सोपवण्याविषयी आमदार विनय कोरेंना लिहिलं पत्र. आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये फँड्रीनं मारली बाजी. सर्वोत्कृष्ट सिनेमा, दिग्दर्शन आणि अभिनेत्याचा मिळाला पुरस्कार. चाहत्यांचा पुरस्कार सुद्धा फँड्रीलाच.